Benny? Okay, next performance, I don't pronounce it. Baba, present break. Sundar, mimic this. Ram Ram. Namaskar. Good evening. Salam alaikum. Your feeling, मनातील भावना व्यक्त करायच्या म्हणजे हा तसा मोठा गोंधळाचा प्रश्न असतो आणि मनातील भावना व्यक्त करायचा तर खऱ्या अर्थाने ज्यावेळेस पत्नीचा वाढदिवस असतो त्यावेळेस मनातल्या भावना करायला आपल्याला भरपूर चान्स असतो. आता सर्वसामान्य माणसानेच मनातल्या भावना व्यक्त कराव्यात असं काही नाही. फिल्म इंडस्ट्रीमधले अनेक कलाकार मनातल्या भावना व्यक्त करतात आणि ते सुद्धा कधी कधी पत्नीचा वाढदिवस विसरतात आणि त्यावेळेस होणारा गोंधळ काय काय असू शकतो हे मी तुम्हाला 1950-60-70-80-90 दशकामध्ये घेऊन जातो आणि त्यावेळेचे कलाकार आपल्या पद्धतीने त्याच्या आपल्या फिलिंग ज्या आहेत त्या तशा व्यक्त करतील. सुरुवातीला मी तुमच्या समोर आलो आहे मिथुन चक्रवर्ती पत्नीच्या वाढदिवसाच्या दिवशी. अरे आज तो बड्डा है तुम्हारा. अरे मैं तो भूल ही गया था. अरे सॉरी सॉरी डाल रहे. अरे हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे. त्यानंतर येतो त्या ठिकाणी जगदीप. त्या शोले चित्रपटाच्या शूटिंगच्या गर्दीमध्ये तो पण त्याच्या पत्नीचा वाढदिवस शूटिंग करून घरी गेल्यानंतर हे भाई भगवान अरे घर में तो आज कुछ बदला बदला नजर आ रहा है. क्या बात है क्या बात है. त्यांचा मुलगा धावत धावत येतो. अरे पप्पा आज मम्मी का बर्थडे मालूम नाही. अरे मम्मी का बर्थडे. अरे मैं तो भूल ही गया था. तिकडनं जोरातून लाटणं जोरात येतो. एक लाटणं जोरात येतो तिकडनं आणि ते लाटणं तो जगदीप चुकवतात. अरे भगवान बाल क्यों रही हो. अरे आगले साल ले बोलूंगा. अरे बड़ा तो गिफ्ट लेके जाऊंगा. अरे हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे. त्यानंतर त्या ठिकाणी येतात संजीव कुमार. ते सुद्धा शोलेचे शूटिंग आटवून घरी गेलेले असतात थकलेले असतात ते पण विसरलेले असतात. संजीव कुमार अरे भगवान आयफोन बदला बदला तो नजर आ रहा है. अरे क्या बात है. त्यांचा मुलगा धावत धावत येतो. अरे पप्पा मग तुम्ही मालूम नाही आज मम्मीचा बर्थडे. अरे अरे मैं तो बोलेगा आज मम्मी का बर्थडे है. अरे कोई बात नहीं हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे. त्यानंतर त्या ठिकाणी येतात गुलशन ग्रोवर. दार आपापा अरे मम्मी का बर्थडे है आज तो मैं भूल गया था. अरे कोई बात नहीं ये लो फूल हैप्पी बर्थडे. और जो तुम्हारे लिए मैं कुछ गिफ्ट लेके आया हूँ. गिफ्ट बता. अरे ये तो छोटे बच्चे की गिफ्ट है. अरे भाई तो तुम्हारे तू तो मेरे सामने छोटी हो. ये लो चुपचाप हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे जाओ. त्यानंतर त्या ठिकाणी येतात आपले शरद पवार साहेब. त्यांना सुद्धा वाटतं की आपल्या पत्नीचा बर्थडे साजरा करावा कारण युअर फिलिंग्स मनातील भावना बोलून दाखवण्याचं फक्त सचिन जोशी सरांनी ठेका घेतला असं काही नाही. त्यांना पण वाटलं की त्याला आपल्या मनातल्या भावना आपण पण बोलून दाखवा आणि मग ते भावना बोलून दाखवतात. खरं म्हणजे गेल्या अनेक वर्षामध्ये माझ्या पत्नीचा वाढदिवस कधी साजरा केला नाही. पत्नीला कधीतरी 200-400 रुपयाची साडी आणून द्यावी परंतु पक्ष वाढवण्याच्या या सगळ्या गोष्टींमध्ये पत्नीकडे सगळ्या खरं म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांनी जेव्हा मन की बात सुरू केली त्यावेळेस मला असं वाटलं होतं की महाराष्ट्रामध्ये आपण मनातली भावना सुरू करू पण जे मनातली भावना सचिन जोशी सरांनी सुरू केली तर आता माझ्यासाठी सवलत आहे. परंतु आज तिचा बर्थडे आहे तर तिच्या बर्थडेला तिच्या या वाढदिवसाच्या प्रसंगी मी तिला हार्दिक शुभेच्छा देतो. हॅप्पी बर्थडे हॅप्पी बर्थडे. त्यानंतर त्या ठिकाणी येतात शीघ्र कवी रामदास आठवले. त्यांना विचारलं सचिन जोशी सरांनी त्यांना अचानक विचारलं आज तुमच्या पत्नीचा बर्थडे आहे कसं वाटतं मनातल्या भावना सांगा आणि मग ते शीघ्र कवी असल्यामुळे तिथे त्यांनी लगेच कविता करून टाकली. अरे
अभी ज्यादा दिवसीय बड़े ज्यादा एक भक्तो खड्डे पत्नीचा ज्या दिवशी असतो बड्डे त्या दिवशी आम्ही करतो खड्डे आणि त्याच्यात लावतो झाड खड्डे मट्टे त्याला जर कोणी लागलं त्याला जर टाकलं कोणी उठतो तर समजून सांगतो कारण पत्नीचा ज्या दिवशी असतो बड्डे त्या दिवशी आम्ही करतो मोठाले पण खड्डे त्यानंतर त्या ठिकाणी अशोक कुमार येतात जे काही फार जुने कलाकार आणि अतिशय बुजुर्ग स्वर्गीय अशोक कुमार अरे भाई अरे हमारे जमाने में कहा का बर्थडे है और कहा का क्या अरे आजकल के बच्चे तो फादर्स डे मनाते हैं मदर्स डे मनाते हैं अब कल जाके मदर इन लॉ के डे भी मनाएंगे अरे फादर इन लॉ का डे भी मनाएंगे अरे सारे डे मनाए जाएंगे लेकिन क्या करें हमारे जमाने हम तो पत्नी का बर्थडे भी नहीं याद रखते थे लेकिन कोई बात नहीं आज सचिन जोशी सर के या उनके उन्होंने हमें अवसर दिया है तो ठीक है बोल देते हैं अरे हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे क्या दिखा देता